सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात नगरपंचायतकडून तब्बल 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वेळा नगरपंचायतला निवेदन देऊन सुद्धा नगरपंचायत रहिवाशांना पाणीपुरवठा सुरळीत करत नाही, त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याने अंगाला साबण लावलेल्या अवस्थेत नगरपंचायत कार्यालय गाठले। नगरपंचायत समोरच महिलांनी या सामाजिक कार्यकर्त्याला आंघोळ घालून आपला रोष व्यक्त केलाय। या अनोख्या आंदोलनामुळे संग्रामपूर नगरपंचायत कार्यालय परिसरात एकच खळबळ माजली होती। गेल्या अनेक दिवसांपासून संग्रामपूर नगरपंचायतकडे गावाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती, मात्र नगरपंचायत प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने हे अनोखे आंदोलन करण्यात आले। या उपरही नगरपंचायतने गावाला पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर मोठं आंदोलन नगरपंचायत प्रशासनाविरोधात केलं जाईल, असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पहुरकर यांनी दिला आहे। या नगरपंचायतमध्ये संग्रामपूरमध्ये गावामध्ये पाणी सोडतात, हे आमच्या एरियामध्ये पाणी सोडत नाही म्हणून संग्रामपूर नगरपंचायतमध्ये आंघोळ करण्यासाठी या आगलं पाण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही। आमच्या गरीब महिला आणि आम्ही सर्व इथं आलेलो आहोत, हे फेलीवर ठरवलेली संग्रामपूर नगरपंचायत जिल्ह्यातली पहिली नगरपंचायत आहे, यांचे ठेकेदार हे सर्व चालू आहेत आणि 10-10, 12-12, 15-15 दिवसावर पाणी सोडून राहिले, अजूनही आमच्या एरियामध्ये पाणी आलं नाही म्हणून संग्रामपूर नगरपंचायतमध्ये इथं आंघोळ करण्यासाठी यावं लागलं। माझ्या डोळ्यामध्ये शॅम्पू चाललेला आहे तरी पाणी नाही आहे इथं, आणि कर्मचारी कोणी हजर नाही, याचा आता कोणी शासनाने लक्ष द्यायला पाहिजे, अन्यथा 2-4 दिवसामध्ये महातीव्र आंदोलन करू आम्ही या ठिकाणी संग्रामपूर नगरपंचायतचा जाहीर निषेध करतो। म्हणा सर, संग्रामपूर नगरपंचायत आलेच पाहिजे, 3 दिवसात नळ आलेच पाहिजे, 3 दिवसात नळ आलेच पाहिजे, असे कसे येतले आल्याशिवाय राहत नाही।